औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने कटकट गेट येथील अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्यात आले आहे. हा 12 दिवसापासून कटकट गेट रस्त्याचे काम बंद आहे. एकीकडे सिमेंट काँक्रीटचे काम हॉटेल शालिमारपर्यंत झाले आहे, पण कटकट गेट जवळ काही लोकांनी कामात अडथळा आणल्याचे काम बंद होते. आज सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण पोलिसांच्या बंदोबस्तात काढले. हा रस्ता 100 फुटाचा आहे. येथील लोकांनी मनपा प्रशासनाला सहकार्य करत स्वतः अतिक्रमण काढून घेतले. रस्त्याचे काम बंद असल्याने रहदारीचा ताण एकच रस्त्यावर असल्याने इथे ट्रॅफिक जाम होत आहे. या रस्त्यावर शाळा दवाखाने असल्याने वाहनधारक पादचारी चालणाऱ्यांना त्रास होत आहे. महानगरपालिका प्रशासक यांनी स्वतः लक्ष घालून लवकर रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. अतिक्रमण करण्याची कारवाई अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत भोये पदनिर्देशित अधिकारी रत्नाकर राजतकर इमारत निरीक्षक पी बी गवळी इमारत निरीक्षक मजहर अली इमारत निरीक्षक सुरासे पोलीस निरीक्षक आश्मी तसेच पोलीस कर्मचारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट मराठा तेज औरंगाबाद.